नमस्कार, न्यूज डंकाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज गाठीभेटीमध्ये आपल्यासोबत आहेत मुंबई भाजपचे प्रभारी श्री अतुल भातखळकर. अतुलजी, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. अतुलजी, राज्यात सुडाचं राजकारण सुरू आहे असा भाजपचा आरोप आहे. आज चित्रा वाघांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात ACBची चौकशी सुरू झाली आहे. ACBचं शुक्ल कष्ट लागलं आहे. या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही बघता, त्यात कितपत तथ्य आहे? 110% तथ्य आहे. आणि सूडबुद्धीने आणि अहंकारानेच काम करणारं हे सरकार आहे. आणि याच्यामध्ये प्रमुख भूमिका जी आहे ती दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांची. जे मुख्यमंत्री केवळ सरकारचे नव्हे तर राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागावं अशी अपेक्षा असते, आणि त्याच्या उलट दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री वागतायत. आणि त्यामुळे मग कंगना राणावत असेल, अर्णब गोस्वामीचं प्रकरण असेल, किंवा आता आपण ज्याचा उल्लेख केला त्या चित्रा वाघांच्या पतींचं प्रकरण असेल, त्यामुळे सूडबुद्धीने वागायचं, माझ्या विरोधामध्ये कोणी काही बोललं तर त्याच्यावर अटॅक करायचा. तो अटॅक एक तर सामन्यातून करायचा किंवा पोलीस किंवा कार्यकर्ते या कुठल्या तरी माध्यमातून करायचं. आणि मी मात्र नामानिराळा आहे, मी सुसंस्कृत आहे असा बुरखा पांघरून सगळं काम करायचं असं एकंदरीत या मुख्यमंत्र्यांचा व्यवहार आहे. सभागृहाच्या आतसुद्धा ते असंच करतात, सभागृहाच्या बाहेरसुद्धा त्यांचा व्यवहार असाच आहे. गेल्या अनेक दिवसामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे दिशा सालियनपासून आपण सुरुवात करू. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि आता पूजा चव्हाण, पहिल्या दोन प्रकरणांमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे. म्हणजे पोलिसांनी तपास केला, तपासातून कोणालाही अटक झाली नाही. कोणीही या घटनेमागचा जो गुन्हेगार आहे तो पोलिसांच्या ताब्यात आला नाही. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये तरी न्याय होणार आहे का? नाही, मुळामध्ये ही दोन्ही प्रकरणं आणि पूजा चव्हाण याच्यातला एक मूलभूत फरक असा आहे की पहिल्या प्रकरणामध्ये 2 महिन्यानंतर तो तपास CBIकडे सर्वोच्च न्यायालयामुळे गेला, आणि या 2 महिन्याच्या कालखंडात जो पुरावा जपून ठेवण्याची आवश्यकता होती तो पुरावा जपून ठेवला गेला नाही. आणि त्यामुळे आत्ता कन्क्लुजनला येण्यात अर्थ नाही, कारण CBI असं म्हणते की आम्ही अजूनही तपास करतो आहे, कारण याच्यामध्ये ड्रगचा अँगल आहे, याच्यामध्ये ॲबिटमेंट टू सुसाईडचा अँगल आहे, मनी लॉन्ड्रिंगचा अँगल आहे, आणि त्याच्यामुळे आजही सुशांत सिंगच्या प्रकरणाचा तपास हा चालू आहे. हा पहिला मुद्दा आहे. पूजा चव्हाणच्या बाबतीत तर अधिक भयंकर आहे की पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येशी थेट वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध हा जोडला गेलेला आहे. आणि यातल्या मी केवळ कायदेशीर अँगलमधनं या प्रश्नाकडे किंवा या प्रकरणाकडे बघत नाही आहे. शेवटी जगामध्ये मॉरॅलिटी नावाची एक गोष्ट असते. 22 वर्षाची एक मुलगी, तिचं ॲबॉर्शन केलं जातं. आता ती नोंदवताना नांदेडची मुलगी म्हणून नोंदवली आहे. नांदेडची मुलगी यवतमाळला येऊन ॲबॉर्शन कशाला करेल? ॲबॉर्शन करत असताना सुद्धा त्याचे नियम असतात. आधार कार्ड लागतं, त्याचा पत्ता लागतो, तो डॉक्टर गायब, या मंत्र्यांबरोबरचे तिचे आणि तिला तिच्यावर नजर ठेवणाऱ्या माणसाच्या 12-12 ऑडिओ क्लिप्स या व्हायरल झालेल्या आहेत. त्या माणसाला वन खात्यामध्ये यांनीच नोकरीला लावलं, आज तो गायब आहे. आणि आज इतक्या दिवसानंतर यातल्या कोणाचीही चौकशी नाही. आणि त्याच्यामुळे स्त्रीच्या सन्मानाचा रक्षणाचा एक प्रश्न आहे. आणि ते स्वतः मंत्री गायब, आणि ते आले, प्रगट झाले, तर ते गजा मारण्यासारखे प्रगट झाले. 5-15 हजार लोकं जमवण्याचा एक प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं किळस वाढत आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालणारं अशा प्रकारचं हे प्रकरण आहे. व्हायरल झालेल्या ज्या ऑडिओ क्लिपचा तुम्ही उल्लेख केलात, त्यापैकी एका ऑडिओ क्लिपमध्ये असा एक उल्लेख आहे की वाटेल ते कर, दरवाजा तोड, पण तो मोबाईल ताब्यात घे. आता हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा तुमचा आरोप आहे, तर त्यामध्ये महत्त्वाचे असलेले मोबाईल फोन, लॅपटॉपसारखे जे महत्त्वाचे पुरावे आहेत त्यातला तपशील नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, पुरावे नष्ट केले जातील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ही शक्यता आता मी पहिल्या दिवशी व्यक्त केली होती. त्याच्यानंतर अरुण राठोडच्या घरी रात्री चोरी झाली आणि त्या ऑडिओ क्लिपमधला जर का तुम्ही आवाज ऐकलात तर
हा मनुष्य जेव्हा म्हणतो की ते शक्य नाही कारण आता दरवाजा बंद केलेला आहे, तर तिकडून मंत्र्याचा आवाज येतो की काही कर, दरवाजा फोड, पण तो लॅपटॉप ताब्यात घे, तो मोबाईल ताब्यात घे. त्यामुळे एका डेस्परेट माणसाची ही सगळी वाक्य असतात आणि त्याच्यामुळे पोलिसांनी हा पुरावा नष्ट करण्याच्या दिशेने, जसं SSRच्या प्रकरणात झालं, आता यवतमाळच्या त्या जिल्हा चिकित्सक कार्यालयातील CCTV फुटेज गायब झाले, 15 दिवसानंतर तसंही CCTV फुटेज टिकत नाही, लोकांनी RTIमध्ये माहिती मागितली ती त्यांना मिळाली नाही, आज 15 दिवस उलटल्यानंतर. आणि त्याच्यामुळे कोणाला तरी वाचवण्याकरता हे पुरावे नष्ट करणं हे सुद्धा काम चालू आहे. आणि पुण्याचे आयुक्त कोण आहेत, ज्या आयुक्तांवर हा आरोप आहे, आरोप नाही त्यांनी केलंच आहे, की इक्बाल मिर्चीचा साथीदार असलेल्या वाधवानला स्वतःच्या अधिकारात नसताना त्यांनी इथे मंत्रालयामध्ये त्यांचं जॉब असताना त्यांनी महाबळेश्वरला जायला लॉकडाऊनमध्ये परवानगी दिली. त्या सिपींकडनं काय अपेक्षा करणार आपण? आणि म्हणून मी पहिल्या दिवशी ही मागणी केली की अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये FIR दाखल करा, 2 SIT देणार, यात एक IPS ऑफिसर, एक हायकोर्ट जज आणि अजून एक मान्यवर व्यक्ती, आणि त्यांच्या निगराणीखाली हा सगळा तपास झाला पाहिजे, तर सत्य बाहेर येईल. तुम्ही आता म्हणालात की CPIंकडून न्यायाची अपेक्षा नाही आहे, मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही आहे, मग पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये न्याय कोण करणार? पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये न्याय या महाराष्ट्राची जनता करेल, भारतीय जनता पार्टी करेल, आणि सरकारने अशा भ्रमात राहू नये की ते कसंही वागले म्हणजे काही होईल. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे अन्य पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत, ते आम्ही योग्य वेळेला त्याच्यावर काय त्याचा उपयोग करू, पण पूजा चव्हाणला न्याय मिळेल, कारण हा महाराष्ट्राच्या इब्रतीचा प्रश्न आहे. समजा पूजा चव्हाण बाजूला ठेवू, माझं म्हणणं आहे की त्या यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात 2 वाजता ऍपरेशन कसं झालं, तो डॉक्टर कुठे आहे? त्यावेळेला रोस्टरवर ज्याची ड्युटी होती त्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं माझा याच्याशी काही संबंध नाही, मग त्याची तर चौकशी करा, त्याही प्रकरणाची चौकशी केली जात नाहीये. भाजपने आता असं म्हटलंय, म्हणजे आधी सगळ्यात आधी तुम्ही म्हणालात की आम्ही अधिवेशन चालू देणार नाहीये विधिमंडळाचं, त्याच्यानंतर आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे, तर अधिवेशन चालू न देणं हा फक्त एकमेव पर्याय शिल्लक आहे का सरकारला कुंडीत पकडण्याचा? नाही, अधिवेशन चालू देणार नाही असं जेव्हा मी म्हटलं त्याचं कारणच असं आहे की समोर असा मंत्री असताना अधिवेशन चालवण्याची म्हणजे कशी परिस्थिती असेल? 22-23 वर्षाच्या मुलीच्या संदर्भात आरोप होत आहे आणि तो मंत्री पहिल्या बाकावर बसलाय आमच्या समोर, त्यामुळे अधिवेशन चालू न देणं, कारण तोपर्यंत जोपर्यंत त्यांचा राजीनामा येत नाही, अर्थात माझा आरोप झाल्यानंतर मला काल एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्याचा फोन आला, ते म्हणाले की तुम्ही भाजपले अगदीच बावटात म्हणाले. म्हटलं काय झालं, आम्ही बावट कसे काय म्हटलं, मी तर आम्ही संघर्ष करतोय. त्याला हे म्हणाले, अरे RTPCRची टेस्ट प्रत्येकाला कंपल्सरी आहे ना आपल्याला? म्हटलं हो. तो म्हणाला ते कोरोना पॉझिटिव्ह होतील म्हणाला, ते येणारच नाही अधिवेशनात, यांची डोकी अशी चालतात. आणि त्यामुळे आम्ही हा इशारा दिलेला आहे. आता जर का ते कोरोना पॉझिटिव्ह झाले तर काय, ते येणारच नाहीत सभागृहात, 15 दिवस क्वारंटाईन. आता कळेल आपल्याला उद्या परवा. आणि त्याच्यामुळे अशी शक्कल लढवून ते काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. चित्रा वाघ काही दिवसापूर्वी न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलेल्या तेव्हा त्यांना जो प्रश्न मी विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. राज्य सरकारच्या विरोधात जे लोक भोकल आहेत, राज्य सरकारवर जे लोक टीकेचा भडीमार करत आहेत, त्यांच्या मागे कसलं तरी चौकशी लावली जाते, शुक्ल कष्ट सोडलं जातं, चित्रा वाघांच्या बाबतीत ते झालं, तुम्ही सुद्धा राज्य सरकारवर प्रचंड टीका करताय, तर तुम्हाला अशा प्रकारच्या एखाद्या चौकशीमध्ये गुंतवलं जाईल असं तुम्हाला वाटतंय का? मला पहिली गोष्ट भीती तर अजिबात वाटत नाही, अशी चर्चा मी पण ऐकलेली आहे. मला अनेक शिवसेनेतल्या माझ्या मित्रांनी मला सांगितलं की अशी चर्चा चालू आहे, चौकशी चालू आहे. तर जी भारतीय जनता पार्टीची भूमिका असते, जी कायमची भूमिका आहे आणि जी माझी व्यक्तिगत असते, खुशाल कुठलीही चौकशी करा, कुठलीही चौकशी करा, आमचा दामन साफ आहे. आणि त्याच्यामुळे
मी अशा विचारात वाढलोय की ज्यांनी आणीबाणीला ते घाबरले नाहीत ते या कागदी वाघांना कोण घाबरते, आणि त्याच्यामुळे यांना घाबरण्याचा वगैरे काही मुद्दा नाही आणि चौकशी करा ना त्यात काय. तुम्ही असं म्हणालात की यांचा निवाडा जनतेच्या न्यायालयात होईल, पण आता विधानसभेच्या निवडणुका 4 वर्ष दूर आहेत, कॉर्पोरेशनची निवडणूक जवळ आलेली आहे, तर म्हणजे निवाडा इतका दिरंगाने झाला तर तो न्याय असेल का? असं आहे, आपण लोकशाही व्यवस्थेत जगतोय आणि जर का राज्य सरकारच इतकं निलाजरे पद्धतीने वागत असेल, आणि म्हणूनच मी परवा एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं की प्रश्न या पर्टिक्युलर प्रकरणाचा नाही आहे, प्रश्न या सरकारचा या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, जो शक्ती कायद्याच्या ड्राफ्टमधनं सुद्धा प्रतीत झाला. निर्भयाच्या प्रकरणानंतर त्यावेळेच्या सरकारने माजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे एस वर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली होती आणि त्यांनी निर्भयाच्या नंतरचा जो निर्भयाचा कायदा म्हटला जातो तो कायदा तयार केला. या सरकारने शक्ती कायद्याच्या प्रारूपच्या माध्यमातून बलात्काराची व्याख्याच बदलण्याचा प्रयत्न केला. आता तर ते असं म्हणतात की कंप्लेनंट जर का एखादी असेल महिला बलात्काराच्या संदर्भातली तर तिचं चारित्र्य तपासलं पाहिजे, त्याच्यानंतर ठरेल FIR घ्यायचं का नाही घ्यायचं. म्हणजे हे ललिता कुमारीच्या संदर्भातलं जे सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठाचं जजमेंट आहे की महिलांची अशी कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर ती त्वरित त्याचा FIR घेतला पाहिजे, हेही त्यांनी बाजूला ठेवलं. त्यामुळे शक्ती कायद्यात त्यांनी हेच केलं, मेहबूब शेखच्या प्रकरणात त्यांनी हेच केलं, धनंजय मुंडेच्या प्रकरणात त्यांनी हेच केलं आणि आता संजय राठोडांच्या प्रकरणात तेच करतायत. त्याच्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे की महिलांना सुरक्षा देणं आणि महिला या व्हल्नरेबल सेक्शनमधल्या असतात, आणि म्हणून दिल्ली हायकोर्टाचा जो परवाचा MG अकबरांच्या बाबतीतला निर्णय आहे तो निर्णय ऐतिहासिक आहे. विशाखा प्रकरणानंतरचा एक मैलाचा दगड असलेला तो निर्णय महिलांच्या बाबतीतला आहे. विशाखा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की महिला तक्रार करत नाहीत आपल्यावरच्या अत्याचाराच्या सामाजिक भीतीमुळे तडपणामुळे, आणि म्हणून प्रत्येक सरकारी निमसरकारी कार्यालयामध्ये महिलांची तक्रार नोंदवण्याकरता विशाखा समिती म्हणून एक समिती असली पाहिजे. आणि MG अकबरांच्या बाबतीत हाच निर्णय दिला की त्यांचा मुद्दा हा होता की 20 वर्षानंतर तक्रार कशी केली माझ्या विरोधात, कोर्टाने म्हटलं नथिंग डुईंग. 20 वर्षानंतर जरी तक्रार केली असली तरी सुद्धा तुमची बदनामी झाली आहे असं आम्ही मानत नाही. भारतीय जनता पार्टीने त्या निर्णयाचं स्वागत केलं. हा दृष्टिकोन जो आहे ना, हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे तमोयुग चाललं आहे महाराष्ट्रात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा दिसतो की सपोज काहीतरी घटना घडली, बलात्कार घडला, खून घडला, तर पोलिसांचं एक असं स्पष्टीकरण असतं की तक्रारदार म्हणून कोणी पुढे येत नाही, कोणी तक्रार केलेली नाही, तर हा नेमका काय प्रकार आहे? नाही, म्हणून मी आत्ता उदाहरण जे तुम्हाला विशाखा समितीचं दिलं, जे MG अकबरांच्या लेटेस्ट केसचं दिलं, महिला तक्रार करत नाहीत म्हणून तर कायद्यामध्ये सुओ मोटो पोलिसांना चौकशी करायची पॉवर्स आहेत, त्याच्यामुळेच तर हेच तर पोलिसांचं काम आहे. सामाजिक संघटना तक्रार करतात त्याच्यावर चौकशी केली पाहिजे, पण इथे सगळं चक्र यांनी उलटं फिरवलेलं आहे. पुरोगामीच्या नावाखाली यांनी प्रतिगामी महाराष्ट्र हा करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे हे असे प्रकार व्हायचे ना, बलात्कार झाल्यानंतर महिला का कोर्टात जायला घाबरायची की भर कोर्टात तिला अत्यंत घाणेरडे प्रश्न विचारले जायचे. ज्यांनी पुरुष नाटक बघितलेलं आहे जयवंत दळवींचं, त्या अशा अनेक प्रश्नांचा उल्लेख आहे की जे प्रश्न विचारल्यामुळे त्या स्त्रीला लाज वाटेल. सर्वोच्च न्यायालयाने असे प्रश्न विचारायला सुद्धा बंदी घातलेली आहे. निर्भयानंतर बलात्काराच्या केसेस या इन कॅमेरा चालतील, त्या महिला न्यायाधीश चालवतील, हे सगळे निर्णय केलेत, पण इथे उलटं होत आहे. मेहबूब शेखच्या विरोधामध्ये जी तक्रार होती तो परवा जयंत पाटलांच्या बरोबर विमानात त्यांच्या वाढदिवसादिवशी केक कापतोय आणि ती तरुणी बिचारी गावोगाव दारोदार हिंटे की मला न्याय द्या म्हणून, अशी महाराष्ट्राची यांनी अवस्था करून ठेवलेली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र झाले. आता 2022 महापालिकेच्या निवडणूक आहेत
राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहेत, मुंबईतसुद्धा आहेत. तर अशा वेळी हे तीन पक्ष पुन्हा भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे. पक्ष म्हणून मुंबईचे प्रभारी म्हणून तुमची भूमिका काय राहील? बघा, पहिलं तिन्ही पक्ष एकत्र आले किंवा दोन पक्ष एकत्र आले, मुंबई महानगरपालिकेसह सर्व महानगरपालिकेत भाजप जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. असेच प्रयोग यूपीत झाले. समाजवादी आणि बसपा एकत्र आली तरी भारतीय जनता पार्टी निवडून आली. हाच प्रयोग कर्नाटकमध्ये झाला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी बाय इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी निवडून आली. हाच प्रयोग 2019 लोकसभेमध्ये त्या ठिकाणी अनेक राज्यांबंद केला गेला तरी भारतीय जनता पार्टी 303 जागा घेऊन निवडून आली. आणि त्याच्यामुळे जनता सगळं पाहत असते. आणि या सरकारने गेल्या वर्षभरात काय काम केलं तर स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे, विकास कामांना खो द्यायचं काम केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आणि नागरी प्रश्न हे आमच्या अजेंड्यावरचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतील. ते आम्ही घेऊन लोकांसमोर जाऊ. लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांना विकास पाहिजे. लोकांना मुंबई ही अधिक चांगल्या पद्धतीने मुंबईत जगण्याची त्यांना संधी पाहिजे, जी आमच्या सरकारने उपलब्ध करून दिली होती. आम्ही मेट्रोचे प्रकल्प मार्गी लावले. आम्ही नावाशिवाय शिवडी सीलिंगचा प्रकल्प मार्गी लावला. आम्ही समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मार्गी लावला. आम्ही SRAमधल्या पात्रतेच्या अटी सुटसुटीत करून एका पुराव्यावर आम्ही पात्रता आणली. SRAच्या प्रोजेक्ट्सना गती दिली. BDD चाळ ही त्याच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केली. आधी सगळी कामं कुठे आहेत? ही सगळी कामं थांबलेली आहेत. आणि त्यामुळे लोक हे सगळं पाहत आहेत. आता हे स्वतःच्या स्वार्थाकरता मराठीचा मुद्दा आणतील, महाराष्ट्राचा मुद्दा आणतील. पण ज्या काँग्रेसने अख्ख्या देशात भाषावर प्रांतरचना दिली पण पंडित नेहरूंना केवळ महाराष्ट्राविषयी आकस होता म्हणून फक्त मराठी माणसाला भाषिक राज्य नाकारलं आणि 105 लोक हुतात्मा झाल्यानंतर महाराष्ट्राला मराठी माणसाचं राज्य मिळालं, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून शिवसेना जर का लोकांना आम्ही कसे मराठी होत हे सांगत असू तर ते न ओळखण्यात की लोक दुतखुळी नाही आहेत. माझ्या मनात वारंवार येणारा एक प्रश्न, गेल्या वेळी विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे ज्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं, त्या निवडणुकांमध्ये सिंचन घोटाळा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्या निवडणुकांमध्ये वारंवार असं सांगण्यात आलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर सिंचन घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांना आम्ही तुरुंगात पाठवू. त्या आश्वासनाचं निवडणुकीनंतर काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. संजय राठोड यांच्याबद्दल आज भाजप वोकल आहे, उद्या जर भाजप सत्तेवर आली तर पुन्हा हेच होणार आहे का? नाही, मला तुमच्या प्रश्नामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन अशा करता दिसते की काँग्रेस किंवा विरोधी पक्ष म्हणजे आमचे विरोधी पक्ष, आमच्या समोरचे पक्ष हे तर आमच्यावर सातत्याने आरोप करत आहेत की आम्ही सूडबुद्धीचं राजकारण करतोय, आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास देतोय, चौकशा लावतोय आणि तुम्ही म्हणताय की आम्ही कारवाईच करत नाही. आपण ज्या सिंचन घोटाळ्याचा तुम्ही उल्लेख केलात त्या सिंचन घोटाळ्यामध्ये कारवाई झाली, काही लोकांना अटका झाल्या. आता हे बरोबर आहे की हे सरकार आल्यानंतर अजित पवारांना पटापट क्लीन चिट मिळत गेली आहेत. पण भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही सूडबुद्धीचं राजकारण नाही करत आणि त्याच्यामुळे अजित पवारांची चौकशी झाली, सुनील तटकरेंची चौकशी झाली, ACBचा रिपोर्ट तयार होईपर्यंत सरकार बलतच आलं आणि त्यांनी क्लीन चिट दिली. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कोणाला सोडते विडते अशातला भाग नाही. पण त्याच वेळेला सूडबुद्धीने आम्ही कारवाई करणार नाही आणि त्यामुळे आम्हाला कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामीच्या प्रकरणात जशा यांना न्यायालयाच्या थपडा बसल्या तशा आम्हाला थपडा न्यायालयाच्या कधी बसत नाही. कारण आम्ही जे खरं असेल तेच करू ही आमची वैशिष्ट्य आहे. शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, हे सरकार जेव्हापासून स्थापन झालं आहे तेव्हा लोकांच्या मनात कायम असा प्रश्न आहे किंवा मीडियामध्ये सुद्धा या प्रश्नाची चर्चा होते की हे सरकार कधी जाणार, म्हणजे हे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार का? म्हणजे आता वर्षभराचा काळ झाल्यानंतर लोक असं म्हणतात की मजबुरीमध्ये हे सरकार 5 वर्ष चालू होतील, तुम्हाला काय वाटतं? नाही, या सरकारची अवस्था कशी आहे म्हणजे मला तर सारखं असं वाटतंय तुमच्या प्रश्नामुळे पुन्हा एकदा वाटलं की मी सरकारच्या विषयी बोलत नाही आहे. मी लेबर रूमच्या बाहेर उभा असलेला एक मनुष्य आहे की प्रत्येकजण येऊन प्रश्न विचारतो काय झालं का नाही. आणि त्याच्यामुळे हे ICUतलं सरकार आहे.
हे सरकार जगलं काय आणि मेलं काय याचा महाराष्ट्राला काढीत काही या सरकारचा उपयोग नाही, हे महाराष्ट्राचं खरं दुर्दैव आहे. शेतकऱ्यांना आज मदत नाही, विकास कामं ठप्प आहेत आणि त्याच्यामुळे हे आयसीयूतलं सरकार आहे आणि याचा ब्रेन डेड केव्हाच झालेला आहे. यांना म्हणजे नव्हताच कधी ब्रेन, आणि त्यामुळे असं आयसीयूतलं सरकार आहे. जाईल तेव्हा जाईल, मला माहीत नाही हे कधी जाईल, पण महाराष्ट्राच्या हिताकरता मात्र हे सरकार गेलं पाहिजे अशी महाराष्ट्राच्या जनतेची 100% इच्छा आहे. अतुलजी, तुम्ही न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, वेळ दिलात, त्याबद्दल न्यूज डंकातर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.